नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण साठवणीचा मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत। म्हणजे आता उन्हाळा जवळ आलेला आहे, तर आपण ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे एप्रिल ते मे महिन्यामध्ये आपण साठवणीचा मसाला तयार करतो, म्हणजे आपला भरून ठेवतो वर्षाचा मसाला। तो मसाला कसा तयार करायचा ते आपण पाहणार आहोत। तो मसाला कमी खर्चात कसा करायचा आणि कमी मिळतीमध्ये कसा तयार करायचा, किंवा मिरची कोणती घ्यायची आणि कोणत्या मिरच्या मिक्स केल्याच्या नंतर मसाला तयार होतो, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। कारण हा आपण एकत्रच व्हिडिओ केला तर खूप मोठा होतो आणि मग तो आपल्याला बरोबर असा मसाला कसा तयार करायचा ते समजत नाही। याच्यासाठी मी दोन भागामध्ये तुम्हाला हा मसाला कसा करायचा ते दाखवलेला आहे। तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या, त्याची मी तुम्हाला लिंक देणार आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिरची कशी खरेदी करायची, कोणती मिरची खरेदी करायची, त्यांचे किती भाव आहेत आणि कसे भाव आहेत ते तुम्हाला सर्व मी सांगितलेले आहे। आणि आज आपण त्या मिरच्या सुकवल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, कसा मसाला करणार आहोत, कमी खर्चामध्ये किंवा कमी मेहनतीमध्ये कसा मसाला तयार करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे। मिरचीवर पाणी मारलेलं असतं म्हणून मिरची आहे ती उन्हामध्ये सुकवणं फारच गरजेची आहे। मिरची उन्हात सुकवली तर मसाला आहे तो आपला जास्त दिवस चांगला व्यवस्थित असा टिकतो। म्हणून मिरची 4 ते 5 तास कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित अशी सुकवून घ्यायची। मिरची उन्हात सुकवणे फारच गरजेचं आहे, पण जास्त दिवस सुकवायची नाही। जास्त दिवस जर तुम्ही मिरची उन्हामध्ये सुकवलीत तर त्याचा मिरचीचा कलर आहे तो फिका होतो आणि मसाला चांगला होत नाही। म्हणून मिरची 4 ते 5 तास उन्हामध्ये सुकवून घ्यायची। मिरची जेव्हा आपण उन्हामध्ये सुकशी घालतो तेव्हाच आपण त्याच्यात त्याला कुठे राहिलेला देठ असेल किंवा दगड असेल किंवा कुठं कचरा असेल तो आपण काढून घ्यायचा। आई तू चप्पल का घालतेस? मिरची 4 ते 5 तास सुकवल्याच्या नंतर सर्व मिरची आहे ते आपण मिक्स करायची आहे। मी ह्या बिना भाजल्याशिवाय आज 10 वर्ष झाली मी मसाला बनवते। मसाला वर्षभर चांगला टिकतो, अळी पडत नाही, पण तो मसाला कसा करायचा आणि कसा साठवायचा ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे। मिरची चांगली व्यवस्थित मिक्स करून आपण वरची अशी गोणीमध्ये भरून घ्यायची आणि उरलेलं बी आहे ते टाकायचं नाही, मोदकाच्या चाळणीने चाळून घेऊन साफ करून ते पण आपण मिरचीमध्ये घालायचं। मिरचीच्या बीमुळेच मसाला आपला तिखट होतो, म्हणून बीट फेकून द्यायचं नाही, बीट साफ करून व्यवस्थित घ्यायचं। हळद फक्त 1/2 तासच उन्हात सुकवायची, नाही तर हळकुंडाचा कलर फिका होतो आणि हळदीचा कलर पण उतरतो। मी मसाल्यामध्ये मोहरीने जिरं घालणार नाही आहे, पण या दिवसामध्ये तुम्ही मोहरीने जिरं आणलं तर ते स्वस्त भेटतं, म्हणून आपण आत्ताच आणून सुकून ठेवू शकतो। धणे आणि बडीशेप आहे ती कमी घालायची, नाही तर मसाला आहे ना तो आपला तिखट होत नाही, गोडसर होतो। गावची काळी मरी आहे, 1.5 किलो आहे, मी 1 किलो घालणार आहे। हिंगा आपल्याला मसाल्यामध्ये ठेवायचं आहे, मसाल्यात मी घालत नाही, फक्त भरते ना तेव्हा ठेवते। तो कसं भरेन तेव्हा दाखवीन कसा घालायचा तो। काश्मीरी 1 किलो मिरची, लवंगी 4 किलो मिरची, बेडगी 2 किलो मिरची, संकेसुरी 2 किलो आहे, आणि त्याच्या पुढे लवंगीच आहे त्या 4 किलोतलीच आहे। इथे तुम्हाला अतिशय महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही जो साठवणीचा मसाला करता किंवा बिना भाजल्याशिवाय केला तरी पण तो चांगला टिकतो, तर त्याच्यात खास करून लवंग आणि त्रिफळा घालायची। आणि लवंग आणि त्रिफळा घातल्याने मसाल्यामध्ये अळी येत नाहीत आणि गाठी पडत नाहीत, आणि धणे आणि बडीशेप घातल्याने मसाल्याला टेस्ट चांगली येते। मसाला बनवताना काश्मीरी मिरचीचा वापर केला तर त्या आपल्या मसाल्याला चांगला कलर येतो। मसाल्यामध्ये दालचिनी आणि हिरव्या वेलचीचा वापर केल्याने मसाल्याला चांगला सुगंध येतो। ह्या तुमच्यासाठी खास टीप होत्या। या पद्धतीने बिना भाजल्याशिवाय मसाला नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला। मी आज 10 वर्ष अशाच पद्धतीने मसाला करते, चांगला टिकतो। आणि आजचा जर तुम्हाला मसाला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। आपली मिरची आता चांगली व्यवस्थित अशी सुकून झालेली आहे आणि सुकून मी गोळीमध्ये सर्व मिक्स करून व्यवस्थित अशी भरून पण ठेवली आहे। आणि इथे 1.5 किलो धणे घेतले, ते पण साफ करून घ्यायचे चांगले व्यवस्थित असे आणि चाळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जर कुठला भुसा असेल तर तो निघून जाईल। आणि 1/2 किलो बडीशेप आहे, ती पण साफ करून घ्यायची आणि चांगली व्यवस्थित अशी पाकडून घ्यायची, म्हणजे पाकडल्याच्या नंतर आपला भुसा असतो तो पण जातो, किंवा चाळणीने चाळलीत मुकताच्या ना तरी पण त्याच्यामध्ये काय कचरा असेल तो निघून जातो। आणि 1 किलो काळी मिरी आहे, माझी ही गावचीच काळी मिरी आहे, 100 ग्रॅम काळी वेलची आणि 30 ग्रॅम हिरवी वेलची, 100 ग्रॅम दालचिनी आहे, ही दालचिनी आहेच ना, ही दालचिनी आपल्याला तोडून टाकायची, तशी अख्खी नाही टाकायची, खलबत्त्यामध्ये थोडीशी असे त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घालायचे। आणि 100 ग्रॅम लवंग, 1/50 ग्रॅम त्रिफळा म्हणजे चिरफळ, यांना सुगंध पण चांगला येतो,
आणि एक तिखट पण मसाला होतो आणि 150 ग्राम हळदकुंड आहे ती हळदकुंड आहे ती पण आपण मिरची मध्ये घालताना तोडून घालायची आखी घालायची नाही मग ते चक्कीवाले दळून देतात व्यवस्थित तोडून घातल्याच्या नंतर आणि 100 ग्राम चक्रफूल आहे 5 जायफळ घालणार आहेत आता काय झालं इकडे आम्ही दुसऱ्या रूम मध्ये आलेले आहोत राहायला आणि तिकडे आमचं कलरचं काम चालू आहे आता आमच्याकडे लग्न आहे म्हणून मी आता मसाला करते पटकन असा मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये 5 जायफळ घालायचे पण अर्धी जायफळ घरी होती म्हणून ती घरीच राहिले जाताना घालणार आहे पण ही जायफळ आहेत ना ते पण आपण तोडून घालायचे कारण 9 किलो मिरची आहे तर कम से कम तुम्ही 8 ते 9 जायफळ घालायचे कारण आपल्याला कमी खर्चात करायचे म्हणून इथे मी 5च जायफळ घालणार आहे आणि ही सर्व मसाले आहेत ते आपण आता भाजून घ्यायचे थोडेच मसाले घालायचे पण चांगल्या क्वालिटीचे घालायचे कारण हल्ली मसाल्याला ना एवढी टेस्ट नसते मसाला तिखट नको असेल तर तुम्ही इथे 2 किलो धणे वापरायचे आमचा मसाला तिखट असतो म्हणून इथे 1.5 किलो धणे वापरले आपण धणे भाजणार आहोत आणि आज तुम्हाला नवीन किचन दिसत असेल तर मी दुसऱ्या रूम वर आलेली आहे आम्ही ज्या रूम मध्ये राहतो त्या रूमचं आमचं कलरचं काम चालू आहे त्यानंतर घरी लग्न आहे म्हणून तर आम्ही दुसरा रूम आहे आमचा त्याच्यावरती आलेलो आहोत हा नवीन रूम आहे याच्यामध्ये काही सर्व अजून वस्तू घेतलेले नाही थोडं ऍडजस्टच करून राहतोय तर आपण सर्वप्रथम आपण धणे भाजणार आहोत टोप आहे तो स्वच्छ घासून घ्यायचा आणि त्याला चांगला व्यवस्थित सुकवून घ्यायचा आहे आणि पूर्ण गरम झाले की थोडे थोडे करून आपण धणे मध्यम किलोच्यावर भाजून घ्यायचे आहे आणि सतत मिक्स करून भाजायचे आपण किती पण मिरची पावडर मध्ये गरम मसाले घातले खडे मसाले तरी आपण भाजी बनवताना गरम मसाल्याचा वापर करतो म्हणून आपल्याला जास्त काही खडे मसाले घालायची गरज नाही एवढे महागडे मसाले आहेत ते एवढे जास्त घालायची आपल्याला गरज नाही नेमकेच मसाले घातले ना तरी मसाला टिकतो पण चांगला आणि कलर पण चांगला येतो ती भाजणार नाही ना मग आपले खडे मसाले आहेत ना ते आपल्याला चांगले व्यवस्थित असे खरपूस असे भाजून घ्यायचे आणि तुम्ही भाजलेला तो मसाला आहे ना तो पेपरवर ओतायचा नाहीतर मग एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती ओतायचा तुम्ही जर असा परातील किंवा कशामध्ये घमेले विमेले असते त्यात ओतलेच ना तर गरम गरम तर खाली शेडी पकडतो म्हणजे ओलसर असे होतात म्हणून आपण पेपरवर त्याला ओतायचा भाजल्याच्या नंतर आपले धणे आता चांगले व्यवस्थित असे खरपूस असे भाजून झालेले आहेत आता आपण बडीशेप भाजायची भाजण्यासाठी मोठं भांडं ठेवायचं मोठं भांडं ठेवलं ना की आपण 1-2 बॅच मध्ये भाजू शकतो हे धणे आहेत ना ते 3 बॅच मध्ये भाजून घ्यायचे आपण तशीच लो फ्लेमवर बडीशेप आहे ती खरपूसची भाजून घ्यायची मस्त अशी आपली बडीशेप भाजून झालेली आहे खरपूसाची चांगला सुवास पण सुटलेला आहे तिला काढून घ्यायची आणि काळी मिरी म्हणजे 1 किलो आहे ती आपण 2 वेळा थोडी थोडी भाजून घ्यायची आता आपण काळी मिरी घ्यायची मध्ये मिक्स करून भाजायचे नाही प्रत्येक मसाल्याला आपापला टाइम लागतो भाजण्यासाठी म्हणून ते अलग अलगच भाजायचे तुम्ही जर आपल्याला जास्त भाजायची नाही काळी मिरी जर तुम्ही जास्त भाजलीच ना तर त्याला राखत असा वास येतो म्हणून काळी मिरी आहे ती आपल्याला कमीच भाजायची ती भाजून झाले त्याला काढून घ्यायची आणि लवंग भाजून घ्यायची आपले लवंग भाजून झाले आपण आता काळी मिरी भाजायची 50 ग्राम आता आपण त्रिफळ भाजून घ्यायचे पण त्रिफळामध्ये असणारी बिया आहे ती काढून घ्यायची म्हणजे बिया काढून आपण चांगली व्यवस्थित सुकून मग त्याच्यानंतरच ती आपल्याला भाजायची आहे असे त्याचं तोंड आहे ते कुठलेलं असतं आता नाही केलं तर त्या बिया अशा निघतात माझ्या काढलेल्या आहेत तर माझे गावची आहेत ना अशा बिया काढून टाकायच्या त्याच्याबरोबरच आपण हे चक्रफूल आहे ते पण भाजून घ्यायचे 30 ग्राम हिरवी वेलची आहे 30 ग्राम मेथी आहे ती मेथी घालायची तुम्ही मेथी कमी जास्त करू शकता पण स्किप करायची नाही मेथी घालायची मेथीने मसाल्याला सुगंधही चांगला येतो टेस्टही चांगली येते आणि मसाला चांगला टिकतो पण म्हणून मेथी आहे ती नक्की घालायची आणि तिला जास्त भाजायची नाही थोडीच भाजायची मेथी लास्टला जरी भाजलीत ना स्टोव्ह गरम असतो त्याच्यावर टाकून ठेवली आणि गॅस बंद केलात ना तरी ती मेथी चांगली भाजली जाते तर आपण दालचिनी भाजून घेणार आहोत आणि मेथी आणि मीठ आपण मिरची पावडर मध्ये घालायचं म्हणजे घालायचं मीठ आहे ते सुकवून घालायचं पण घालायचं आपल्याला 1-1.5 ग्राम मीठ घालायचं आहे याच्यामध्ये पण मीठ आत्ता घालायचं नाहीये जेव्हा तुम्ही दळायला जाल ना तेव्हा दळायला जाताना तुम्ही मीठ घालू शकता किंवा हे गरम मसाले आहेत तर तुम्ही आधी 1 दिवस किंवा 2 दिवस पण भाजून घेऊ शकता आपला सर्व मसाला आहे तो भाजून झालेला आहे याला पूर्ण थंड करायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय आणखीन आपल्याला हे हळद घालायची पण ही हळद आहे ती मला पोडून घालायची आणि त्याच्यामध्ये जायफळ पण फोडून घालणार आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण त्याला मिरचीमध्ये मिक्स करायचं आणि सर्व मसाले थंड करून मिरचीमध्ये मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 100 ते 150 ग्राम तेल आहे ते आपल्याला चांगलं व्यवस्थित असं कडकडीत असं गरम करायचंय आणि जसा तुम्ही तडका मारता ना
तसा त्या मिरचीवर आपल्याला तड़का द्यायचा आहे। तुम्ही जर मिरचीमध्ये जास्त तेल घातलत ना तो मसाला आपल्या डंकिनीमध्ये किंवा चक्कीमध्ये चांगला चिटकला जातो आणि आपल्याला कमी येतो, म्हणून जास्त तेल घालायचं नाही। एक 100 ते 150 ग्रामच फक्त तेल घालायचं त्याच्यामध्ये, पण चांगला कडकडीत गरम करून घालायचं आहे। आणि हा मसाला आहे तुम्ही चक्कीवरन दळून आणणार आहे, आणल्याच्यानंतर तो तुम्हाला मसाला कसा झाला आहे तो दाखवेन आणि परत तो कसा स्टोर करायचा ते पण दाखवेन। हा मसाला मी चक्कीतून दळून आणलाय, पण दळून आणताना मी ती प्लास्टिकची झब्याची पिशवी असते ना त्याच्यातनं दळून आणलेला आहे। पिशवीतून दळून आणल्या लगेचच ह्याला असा एका डब्यामध्ये ओतायचा, डब्यामध्ये ओतला ना की थंड झाल्याच्या नंतर मग आपण एक 2-3 दिवसांनी ह्याला बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे। आणि डब्यामध्ये ओतल्याच्या नंतर झाकण लावायचं नाही, असाच उघडा करून ठेवून द्यायचा असाच। आणि आता आपण कसा स्टोअर करायचा ते तुम्हाला दाखवते। याला आता आपण चांगला मिक्स करून घ्यायचा, कारण आपण याच्यामध्ये खडे मसाले घातलेत ना, म्हणून चांगला व्यवस्थित दोन जास्त माझा मसाला आहे, म्हणून मी ह्या 2 भांड्यांमध्ये काढणार आहे आणि मिक्स करणार आहे। आणि मिक्स करताना त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे। ह्या माझे बरणे आहेत मसाल्याचे, ह्या बरण्यांमध्ये मी आता मसाला भरणार आहे। बरण्यांमध्ये मसाला भरायच्या आधी बरण्या त्या स्वच्छ अशा गरम पाण्याने धुवायच्या आणि 2 दिवस उन्हाने चांगल्या कडकडीत अशा सुकवून घ्यायच्या, आणि सुकल्याच्या नंतर त्यांना परत एकदा स्वच्छ पुसून घ्यायच्या। बघू शकतात मी किती सुंदर असा मसाल्याला कलर आलेला आहे आणि मस्त सुवास पण सुटलेला आहे। मसाला आपला चांगला मिक्स करून झालाय, ही बरणी हिला पण पुसून घेतले। त्याच्यामध्ये आपण गेल्या वर्षीचे जे खडे असतात ना ते घातले तरी पण चालतात, किंवा आपण नवीन पण घालू शकतो, पण गेल्या वर्षीचे एक 3 वर्ष 2 वर्ष असे वापरायचे हिंगाचे खडे। आणि हिंगाचे खडे ठेवल्याने मसाला खराब होत नाही, मसाल्याला चांगला सुवास पण येतो। आणि ह्या चमचा वापरणार ना तर सुका चमचा वापरायचा चांगला, आपल्याला वाटतं तो सुकला म्हणून, पण चमचा आहे ना तो सुकलेला नसतो, म्हणून चांगला पंख्याखाली ठेवायचा आणि नंतरच मसाल्याला वापरायचा। थोडासा मसाला भरून झाला, थोडी 1 चिमटी अशी मिठाची घालायची आणि त्याच्यावरती परत मसाला भरायचा। थोडा भरून झाल्यावर परत थोडं मीठ घालायचं आणि मीठ असं जरासं मिक्स करायचं साधारणच, म्हणजे मसाला सर्व व्यवस्थित लावायचा, मसाला असा चांगला दाबून दाबून लावायचा नाहीये, फक्त असंच मिक्स करायचं हलक्या हाताने। त्याच्यामध्ये परत मिठाचे हिंगाचे खडे ठेवायचे आणि परत वरती मसाला भरायचा। थोडे थोडी भरत आले ना की बरणी असल्या थांबवायची, अशी चांगली मिक्स करत मीठ टाकत हिंगाचे खडे टाकत आपला मसाला आहे तो चांगला बरणी हलून हलून भरून घ्यायचा। अशा प्रकारे मी सर्व मसाला भरून घेत आहे। कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आणि पाण्याचा हात लागणार नाही किंवा ते ओलं असेल तिथे ठेवायची नाही, चांगली सुक्यायला ठेवून द्यायची, कॉटनच्या कपड्यात बांधायची आणि ठेवून द्यायची। आणि आपल्याला जेव्हा लागेल ना तसं 1-1 महिन्याचं काढून घ्यायचं आहे। रोज रोज ही बरणी उघडायची नाही, रोज रोज तुम्ही उघडलीत ना तर याचा सुवास सगळा निघून जाईल। आपला सर्व मसाला आहे तो भरून झालेला आहे आणि या मसाल्याबरोबर मी हळद आणि गरम मसाला पण करून आणलेला आहे। गरम मसाला कसा तयार केला याचा व्हिडिओ आहे, तो पुढच्या भागामध्ये येईल। आणि आजचा जर तुम्हाला मसाला आवडला तर नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।